नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेंद्र सरपडे, आपली दुर्गांची दिशा चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत वनदुर्ग प्रकारातील एक किल्ला वासोटा उर्फ व्याघ्रगड। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गडकोट विपुल प्रमाणात आहे, म्हणजे आपण एक गडकोटांचं वैभव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। सातवाहन काळापासून ते मराठ्यांपर्यंत भरपूर नवीन दुर्गांची याच्यामध्ये उभारणी करण्यात आली, म्हणजे त्याच्यामध्ये चालुक्य असतील, अबीर असतील, सेंद्रत असतील, यादव असतील, ते अगदी मराठीशाहीपर्यंत। पण छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा गडकोटांसाठी आणि किल्ले उभारणीसाठी हा सुवर्ण काळ मानला जातो। ॲक्च्युली किल्ल्यांचे हे प्राचीन ग्रंथातून भरपूर प्रकार पडतात, त्याच्यातले मोजके एक चार प्रकार आहेत। त्याच्यामध्ये पहिला आहे स्थलदुर्ग, दुसरा आहे गिरिदुर्ग, तिसरा आहे जलदुर्ग आणि चौथा आहे वनदुर्ग। तर हा वनदुर्ग प्रकारातील किल्ला, मुळात वनदुर्ग म्हणजे काय की भरपूर झाडीनं व्यापलेला आणि सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा असा किल्ला। आता मी पहिल्यांदा माझ्यासोबत आलेला जो आमचा मंदारचा स्टाफ आहे त्यांची ओळख करून देतो। या बघा, ह्या आमच्या आहेत विणा मोरे मॅडम आणि योगिता पाद्ये मॅडम, बाजूला पूनम पाटील मॅडम आहेत, हे आपले अविंद्र लोंढे सर, त्याच्या बाजूला बसलेले आहेत चॉकलेट बॉय, चॉकलेट हिरो आपले जोशी सर, सुजित जोशी, पुढे तिकडे आमचे संदेश गजमल सर, इकडे बाजूला भोसले सर तुमचे बसलेले आहेत, चव्हाण पाटील सर त्यांच्या बाजूला आहेत, तिकडे केळसकर सर हातवरती करा, हे आमचे केळसकर सर आहेत, आणि त्यांच्या पाठीमागे आपले ऑफिसचे सर्वे सर्वा जाधव सर, तिकडे आमच्या भोसले सरांचं चिरंजीव आहे अपूर्व, आणि आमचे चव्हाण पाटील सर, आणि दस्तूर खुद्द आमचे शहनशाह नलावडे सर, आणि ज्यांच्या हातामध्ये आज कॅमेरा आहे ते आमचे धमाल सर। आज आपण सगळे मिळून बऱ्याच दिवसांनी वासोटा ट्रेकला, म्हणजे पहिल्यांदाच आमच्या हे लेडीज स्टाफ तर मला असं वाटतं पहिल्यांदाच आहेत आमच्यासोबत ट्रेकिंगला। आमचे जे बोटवाले दादा आहेत त्यांनी आमच्या नाश्त्याची सोय ही बोटमध्येच केलेली आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण सह्याद्री व्याघ्र राखीव वन परिक्षेत्र बामनोली इथे आपण आलेलो आहोत। बामनोलीमधून आपण बोटीने वासोट्याकडे येताना हा चेकपोस्ट लागतो। इथे आपल्याला आता एंट्री फी म्हणजे 500 आपल्याला घेऊन वर जायचं आहे। आपल्याकडं असणारं प्लास्टिक इथे काउंट केलं जातं आणि आपण जे वरती प्लास्टिक घेऊन जाणार आहोत ते परत आपल्याला खाली घेऊन यायचं असतं। जर आपण ते प्लास्टिक परत खाली आणलं नाही तर आपलं डिपॉझिट जप्त होतं। आता इथे काउंटिंग चालू आहे, जाऊया आपण।
मित्रांनो, थोडा वेळ चालल्यानंतर आपल्याला हा ओढा बघायला मिळतो. पावसाळ्यात ह्याला खूप पाणी असतं, अगदी जानेवारी पर्यंत सुद्धा पाणी छान टिकून राहतं. मस्त निवळ्या आहेत आणि छान सुंदर नितळ पाणी आहे. मित्रांनो, थोडं पुढे चालत आल्यावर इथे एक आपल्याला ओढा दिसतो, पण हा पूर्णपणे आता कोरडा पडलेला आहे. इथे आपल्याला मारुती आणि गणपतीचं मंदिर दिसतं. पहिल्याच टप्प्याला मॅडम दमलेले आहेत. आता इलेक्ट्रॉल पावडर घेऊन आता ते थोडी एनर्जी मेंटेन करणार आणि पुढे निघणार. हे आमचे आवी सर झाड पडेल म्हणून त्याला धरून ठेवलेलं आहे. पाटलांचा तर नादच नाही. काका, तुम्ही किती वर्ष झाली येत आहे? म्हणजे इकडे किल्ल्यावर दर महिन्याला किती फेऱ्या होतात? दहा बारा होतात. ओके. आणि टोटल क्लब किती आहेत? पाच आहेत. बर, प्रत्येक क्लबला वेगवेगळ्या बोटी आणि सगळीकडे रेट एकच आहे काय? वेगवेगळे रेट आहेत. अच्छा, हा तिथे कमी. बर बर. तरी रविवारी जास्त गर्दी राहते का? कमी झाला. मॅडम, कसं वाटलं तुम्हाला, काय अनुभव? एकदम मस्त. एकदम मस्त. फर्स्ट टाइम फॉरेस्ट ट्रेकिंग आहे. हा, अनुभव खूप छान आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटलं? मस्त. छान. ह्यांचा तर चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहतो. चार बॉटल्स होते बॅग मध्ये, चार तुमचे बॉटल. लवकरच एक लेमनच्या गोळ्या मिळणार जोशी सर. लेमन गोळी काकांना आपल्याला दमछाक करणाऱ्या वाटेवर हिचा खूप वापर होतो. तुम्ही पण तुमच्याकडे ज्या वेळेस असे जंगल ट्रेक करता त्यावेळेस असा छोटा मोठा खुराक ठेवत जा, म्हणजे दमल्यासारखं वाटत नाही, थोडी एनर्जी मिळते. आणि अशी काळजी घेणारे असे मास्तर असणं गरजेचं आहे. जवळपास अर्ध्या तासाची दमछाक करून आपण इथपर्यंत पोचलोय आणि इथून परत निम्मा पाठ राहिलेला आहे. तो आता आपण प्रिन्सिपल सरांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत. आता हातात हंटर घेऊन सगळ्यांना वरती घेऊन जाणार आहेत ते. जय भवानी, जय शिवाजी. चला उठा. हे आमचे जुने सहकारी. आम्ही अगदी कॉलेज पासून एकत्र ट्रेक करायचो. आज बऱ्याच दिवसांनी वासोट्याच्या निमित्तानं हा ट्रेक आम्हाला एकत्र करण्याचा योग आला. मुळात आपण ट्रेकिंगला सुरुवात केली होती 2007 साली. आमचे कैलासवासी शिरीष लक्ष्मणराव पवार सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ट्रेक करायला सुरुवात केली. त्यावेळेस अविनाश आणि मी, आम्ही दोघेही त्या ग्रुपचे चांगले मेंबर होतो. प्रत्येक किल्ल्यावर गेलो तरी आम्हाला ज्या माणसानं किल्ल्यांवर पावलं टाकायला शिकवले त्याचं स्मरण केल्याशिवाय राहत नाही आम्ही, किंवा ते आपसुकच येतं. आणि खरं सांगायचं झालं तर मी तुम्हाला बसून सांगतो या किल्ल्याचा किस्सा आहे. आपण खूप दमलो आहे मित्रांनो. 2010 साली या किल्ल्याचा ट्रेक काढला होता आम्ही.
पवार सर पण होते, अरविंद बेनकर सुद्धा माझ्यासोबत होता, आम्ही बी ला होतो आणि फर्स्ट इयरला त्यावेळेस काही पोरं होती, त्या मुलांना घेऊन आम्ही इकडं आलो होतो. सगळे डबे वगैरे येताना आणले होते आम्ही आणि एकच बॅग घ्यायची असं ठरलं होतं आणि पटकन सगळ्यांनी एक बॅग कोणाची तरी रिकामी केली, त्याच्यामध्ये डबे भरले आणि त्याच्यात जे कपडे होते, कारण का 2-3 दिवसांचा ट्रेक आम्ही करणार होतो त्यावेळेस, त्यातले कपडे दुसऱ्या बॅगमध्ये टाकले. 1.5 तासाचा जवळपास बोटिंगचा प्रवास आहे आणि सर म्हटले घ्या रे ती जेवणाची बॅग घ्या आपल्या डब्याची, कुणीतरी बॅग उचलली आणि आम्ही 1.5 तासाचा हे बोटिंग करून आलो. एवढं हे 2 तास चढून वरती गेलो आणि म्हटलं आता जेवण करूया, जेवण करू आणि नागेश्वराला जाऊ तिथून. आणि बॅग उघडली बघतोय तर काय डब्यांच्या ऐवजी सगळे कपडेच होते त्याच्यामध्ये. आणि एवढ्या वरती आलो, 1.5 तास आम्ही बोटिंग करून आलो, 2 तास चालत आलो आणि पोटात एवढे कावळे ओरडत होते, भुकेनं व्याकुळ झालो होतो आणि डब्याची बॅग पलीकडच आणि कपड्यांची बॅग घेऊन आलो होतो. असा एक किस्सा छान झाला होता, त्यामुळे वासोटा हा नेहमीच आमच्या स्मरणात राहील. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आपल्याला इथे काही बांधकाम सदृश काही दगड दिसतात. आता यांचं प्रयोजन काय असेल हे निश्चितपणे सांगता येत नाही. मित्रांनो, आपण जवळपास तासाभराची चढाई करून, म्हणजे बराचसा भाग हा दमछाक करणारा होता, पण जंगलातली पायवाट आहे, बाजूनं झाडी आहे दाट, त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत नाही, पण आपण अशा स्पॉटला आलेलो आहोत की इथून 2 रस्ते फुटतात. हा जो इकडं माझ्या डाव्या हाता साईडला जो रोड जातो, हा जातो नागेश्वर सुळक्याकडे. इथून जवळपास 3-4 तास लागतात तिकडे पोचायला, 8 किलोमीटरचं अंतर आहे. पण आज आपण नागेश्वर करणार नाही आहोत, तर आपण आज वासोट्याला जाणार आहोत. या भागातून असं वरती जाऊन आपल्याला तिकडे वरती पोचायचं आहे. चला चला. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत पायऱ्यांच्या जवळ. आमचे जाधव सर खाली राहिलेल्या सर्व आमच्या ट्रेकर्सना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. हे आमच्या जाधव सरांचं वय आहे आता 53 वर्ष. खरं तर वाटलं नव्हतं की ते किल्ला चढतील म्हणून, म्हणजे आमच्या ग्रुपमधील एका 2-3 व्यक्तींबद्दल मला संशय होता की हे किल्ला चढणार नाहीत, पण तेच 2 व्यक्ती सगळ्यांच्या आधी आपल्याला दिसत आहेत किल्ल्यावर. तर नाव काय तुमचं? अच्छा, तुमचं? सौरभ संपल. ओके. माझं नाव ज्ञानेंद्र सरफळे. आमचं चॅनल आहे दुर्गांची दिशा म्हणून, हा युट्यूबला, त्याच्यावर गडकिल्ल्यांची माहिती टाकत असतो. भिगवण? अच्छा, भिगवणला आमचे मित्र होते अरविंद बेनकर म्हणून, तिथल्या एका कॉलेजवर स्टाफ म्हणून. असे दुर्गे भटके आपल्याला भेटले की बरं वाटतं जरा तेवढंच. हा, गरज आहे. चला, थँक्यू. ज्ञानेंद्र सरफळे, दुर्गांची दिशा म्हणून आहे आपल्या चॅनल. मित्रांनो, पूर्वी अडसर लावण्यासाठी हे अशा प्रकारचे दगड आपल्याला कोरलेले दिसायचे. इथे एक आहे अडसर लावण्याची जागा. आता सगळा हा दरवाजा जो आहे तो सगळा अस्तव्यस्त झालेला आहे, भग्न अवस्थेमध्ये आहे. खरं तर या सगळ्यांची डागडोजी करणं खूप गरजेचं आहे, शासनानं याच्याकडे लक्ष देणं वेळीत गरजेचं आहे, अन्यथा हे सर्व जे आपल्याला बुरुज आहेत दरवाज्याच्या ज्या कमानी आहेत त्यांनी केव्हाच माना टाकलेले आहेत. पण हे जर आपण दुरुस्त केलं नाहीत तर किल्ले हे सगळे नामशेष होऊन जातील आणि किल्ला म्हणून काय दाखवायचा हा पुढे आपल्याला प्रश्नच पडेल. इथे हा अपूर्व आपल्याला दिसतोय, त्याची आता आपण जरा प्रतिक्रिया जाणून घेऊ. कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. चांगलं वाटलं. बर, तुझा हा पहिलाच किल्ला आहे का? हो. अरे वा, तुझा पहिलाच किल्ला असून सुद्धा तू
म्हणजे न दमता वरती चढलास. तुझा हा पहिलाच ट्रेक आहे. तुला आता ह्याच्या पुढे भरपूर ट्रेक करायचे आहेत. आपला जो महाराजांचा इतिहास आहे, आपला जो गड किल्ल्यांचा वारसा आहे, तो तुमच्यासारख्या नवीन पिढीनं तो वाढ म्हणजे पुढे जपला पाहिजे. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला दिसतो मंदिर हनुमंताचं आणि त्याच्या समोरच आहे एक पाण्याचा तलाव. आता ह्याच्यामध्ये पाणी थोडंसंच आहे, परीपर्यंत पाणी बरंच राहतं, पण आता मार्च एप्रिलमध्ये थोडंसं राहतं. पण जे काही जंगली प्राणी आहेत त्यांच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि इथे बाजूलाच एक मंदिर आहे, आता आपण त्या मंदिरामध्ये जाऊया. मित्रांनो, ह्या जांभ्या खडकामध्ये बांधलेलं हे सुंदर अप्रतिम बांधणीचं शंकराचं मंदिर आहे. शिवलिंग आहे आणि मस्त गारवा आहे इथे. मंदिर खूप छोटं आहे पण सुनियोजित आहे, कारण का आतमध्ये दिसतंय आपल्याला गाभारा आणि त्याच्या पुढे हा छोटासा का होईना पण हा आहे सभामंडप. बाजूला दोन दरवाजे आहेत, म्हणजे अगदी छोटेखानी मंदिर आहे पण त्याची अप्रतिम बांधणी आहे. इथे आपल्याला शंकराची आरती सुद्धा कुणीतरी लावलेली दिसते, छान केलेला आहे. इथे दोन घटका बसून आपण पुढच्या प्रवासाला जाऊ शकतो. हे आमचे केळसकर सर बरं का, किल्ल्यांचे प्रेमी थोडक्यात. मित्रांनो, आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या उत्तर बुरुजाकडे. माझ्या पाठीमागे दिसतोय तुम्हाला हा पहिला जो दिसतोय सुळका, ह्याला म्हणतात खोटा नागेश्वर. कारण का इतिहासामध्ये तोट याचं प्रकरण आपल्याला माहितीच आहे. तसंच ह्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असे जे सेम दिसणारे सुळके आहेत त्यांना खोटा असं नाव पडलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही कधी मावळ प्रांतामध्ये फिरला असाल तर तुम्हाला तिकडे जे तुंग तिकोना किल्ले आहेत तिथे सुद्धा असा एक सुळका आकाशात घुसलेला आपल्याला दिसतो आणि सेम तो तुंग किल्ल्यासारखा दिसतो, म्हणून त्याला सुद्धा खोटा तुंग म्हणतात. तसंच हा जो तुम्हाला दिसतोय माझ्या मी जो बोर्ड दाखवलेला हा जो सुळका आहे आणि त्याच्या पुढचा बरोबर सुळका तो आहे खरा नागेश्वर, जिथे चिपळूणच्या चोरवणे गावातून वाट आहे. म्हणजे जर तुम्हाला ह्या किल्ल्यावर यायचं असेल तर इथे तुम्हाला येण्यासाठी दोन वाटा आहेत. एक म्हणजे आपण जो शिवसागर जलाशयातून बोटीनं प्रवास करत इथपर्यंत आलो तो एक मार्ग, आणि दुसरा चोरवण्यातून तुम्हाला यावं लागतं त्या नागेश्वराला. तिथे शिवलिंग आहे गुहेमध्ये आणि तिथे त्या शिवलिंगावर सतत 12 महिने पाण्याचे थेंब पडत असतात, असं एक अद्भुत आहे तिथं. तुम्ही आता ह्या किल्ल्यावर तुम्हाला राहण्याची व्यवस्था नाही, कारण का फॉरेस्ट याच्यासाठी परवानगी देत नाही, म्हणून तुम्ही हा किल्ला फिरून तुम्ही त्या वाट्याने त्या नागेश्वराच्या गुहेमध्ये राहायला जाऊ शकता. तिथे राहून ते बघून परत तुम्ही चिपळूणमध्ये उतरू शकता, म्हणजे चोरवणे आणि तिकडून चिपळूण, आणि तसं करत तुम्ही हा ट्रेक करू शकता. आणि इथे जी तुम्हाला दिसते ही आहे माची. म्हणजे जर तुम्ही कधी लोहगड बघितला असेल तर त्या लोहगडाची विंचूकाटा माची आहे ना, तिच्या सारखीच ही प्रतिकृती मला दिसते. त्यामुळे ह्या माचीवर सुद्धा आपण थोड्या वेळात जाणार आहोत. चला आपण आता माचीकडे. मित्रांनो, नागेश्वरला जाणारी त्या डोंगरावरून तुम्हाला एक वाट दिसते पुसट पुसट, तो आहे नागेश्वराचा सुळका. आणि इथून जे सह्याद्रीचं कणखर दर्शन दिसतं ते आता मी तुम्हाला दाखवतो. अगदी जाण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढे भीती वाटेल. आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे वर्णन केलेलं आहे राखट देशा कणखर देशा दगडांच्या देशा, ते अगदी इथं सार्थ ठरल्यासारखं वाटतं. मित्रांनो, आपण ह्या ज्या उत्तरेकडच्या बुरुजावर आलेलो आहोत, ह्या बुरुजाची किती विलक्षण बांधणी आहे आता आपल्याला दिसून येतं. ह्याचं कारण सांगतो तुम्हाला की ह्या बुरुजाचं सामरिक महत्त्व किती आहे. कारण का हा जो बुरुज आहे ना, ह्या बुरुजावर ना तुम्हाला कोकणावर सुद्धा नजर ठेवता येते आणि देशावर सुद्धा नजर ठेवता येते. देशावर म्हणजे घाटमाथा किंवा घाट इकडे सुद्धा. आता माझ्या इकडे बघतं दिसेल तुम्हाला की हा सगळा झाडी भरला प्रदेश आपण जो ट्रेक करून आलेला पार्ट तो आहे कोयना शिवसागर जलाशय. आणि हा असा सगळा
झाडी भरला प्रदेश आणि इथून आपण आलो ह्या साईडला. ही आहे पश्चिमेकडची बाजू आणि ही आहे उत्तर दिशा. पूर्वी जे घाट रस्ते होते आता इथे तिवरे म्हणून आहे गाव एक पुढे गेलो की ह्या तिवऱ्यामध्ये वाशिष्ठी नदीचा उगम आहे तोही ह्या वासोट्याच्या पोटातूनच होतो. ह्या तिवरेला सुद्धा एक गड होता पूर्वी, तो म्हणून पूर्वी तिवरे घाट प्रसिद्ध होता. तो बंद झाला, आता तिथे कुठल्याही तिवरे गडाचे अवशेष शिल्लक नाहीत. म्हणजे आपण मागे जो दसपटीचा इतिहास वाचला होता याच्यामध्ये ह्या तिवरे गडाचा उल्लेख येतो, पण ते आपल्याला बघायला मिळत नाही. अवशेष भैरकाटी म्हणून एक किल्ला आहे नांदिवसेमध्ये, ऐकून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण त्याचे अवशेष सापडत नाहीत. ते ह्या सगळ्या घाट वाटा आहेत, या घाट वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्यांची उभारणी केली गेली होती. म्हणजे ह्या बुरुजाचं एक महत्त्व तुम्हाला सांगितलं आणि ह्या सगळ्या भागाचं सुद्धा महत्त्व सांगितलं आणि जी दुर्ग शृंखला आहे ह्या सगळ्या सह्याद्रीवर ती सुद्धा तुम्हाला सांगितली. परत एकदा नावं सांगतो नीट लक्षात, तिकडे दिसतो जो टेबलसारखा तो आहे चकदेवाचा डोंगर आणि तिकडून तो महिमंडनगड तुटलेली थोडीशी रांग, खरा नागेश्वर, खोटा नागेश्वर आहे व्याघ्रगड, पुढे गेलो की येते तिवरेगड, तिवरेगडाच्या पुढे नांदिवसेचा आपला भैरकाटीचा किल्ला, त्याच्या पुढे गेलो की कोळकेवाडीचा दुर्ग, त्यालाच थोडीशी एक डोंगर रांग आतमध्ये गेलेली आहे ती आहे बारवईचा किल्ला, कोळकेवाडी दुर्गाला पुढे गेलो की पुढे आहे जंगली जयगड, जंगली जयगड बांधला गेला कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवायला, पुन्हा उजवीकडे जो वळसा मारते रांग त्या रांगेवर बसलेला आहे तळसरचा किल्ला, पण तो अजून आपण बघितलेला नाही. ह्या गडावर सुद्धा आपल्याला जायचं आहे आणि तसाच पुढे गेलो की आपल्याला भेटतो भैरवगड. म्हणजे हे सगळी जी रांग आहे ही सह्याद्रीवर रांग आहे आणि हे आपल्याला बघायला पाहिजे. आपण हे सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत काही दिवसांमध्ये. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हनुमान मंदिराच्या पाठीमागे आपल्याला दिसतो हा चुन्याचा घाणा. पूर्वी किल्ला बांधायचा असेल तर इथे ह्या दगडांमध्ये चुना वापरला जाई, तर चुना बारीक करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ते गुळ मिक्स करायचे, म्हणजे असं काही जे दगड धरून ठेवेल असं मिश्रण तयार करण्यासाठी इथे हे घाणे असायचे पूर्वी. तर त्याचं चाक दिसतंय आपल्याला, तर चाकाच्या आकारावरूनच आपल्याला ह्याची भव्यता कळते असा हे चुन्याचं घाणं आहे. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे काही लोक त्या दक्षिण सॉरी उत्तर बुरुजावर आहेत. तिथे आपण एक चुन्याचं घाणं पाहिलं आणि त्याच्या बरोबर मागच्या साईडला हे पाण्याचं टाकं दिसतं, बांधीव टाका आहे. खूप छान आहे. आता तुमच्याकडे जर पाणी संपलं तर तुम्हाला पिण्यासाठी हे एकमेव पर्याय, म्हणजे थोडंसं आपण कचरा बाजूला करून आता इथे काय तुम्हाला प्लास्टिक वगैरे दिसणार नाही, कारण का ह्याची बरोबर चोख त्यांनी बंदोबस्त केलेला आहे. थोडी घाण पडलेली असेल, पाळापाचोळा असेल तर तो बाजूला करून तुम्ही ह्या टाक्यातलं पाणी पिऊ शकता. चला आपण आता बाबूकडे. मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहोत दक्षिण भागाकडे आणि हा दक्षिणेकडचा शेवटचा बुरुज आणि इथून आपल्याला दिसतोय बाबूकडा आणि ह्याला म्हणतात जुना वासोटा. ह्याच ठिकाणी बापू गोखल्यांनी तोफा चढवल्या होत्या आणि इथून तोफांचा भडीमार करून हा किल्ला ताई तेलिणींकडून जिंकला होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणकडा दोन तीन ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा तर खूपच फेमस आहे, पण याच्यासोबत हा वासोट्याचा बाबूकडा सुद्धा फेमस आहे. बघा की प्रतिम दृश्य तुम्ही जर सह्याद्रीमध्ये गेला तरच बघायला मिळेल. म्हणजे सह्याद्री जितका नाजूक आहे अंगा खांद्यावर तो इतकी जैवविविधता बाळगतो. आता आपण येताना बघितलं किती झाडं, किती झुडपे, वेली असतील किंवा ह्या भागामध्ये असणारी म्हणजे फुलपाखरं, कीटकं असतील, वेलींचे प्रकार, झाडांचे प्रकार, फुलांचे प्रकार, हे सगळा जो नाजूकपणा जसा आपल्याला बघायला मिळतो त्याच्या बरोबर विरोध साईडला आपल्याला हा त्याचा रौद्रभीषणसुद्धा कडा बघायला मिळतो. म्हणजे नाजूकपणा आणि रौद्रभीषणता ही एकत्रचा संगम म्हणजे हा व्याघ्रगड. चला आता इथे आपली जवळपास सगळी गडफेरी पूर्ण झालेली आहे आणि आता आपण परतीचा मार्ग धरणार आहोत. आणि ह्या सगळ्या गडफेरीमध्ये कॅमेरा धरण्याचं जे काम आहे अत्यंत मोठं काम आहे ते व्हिडिओग्राफी, हे आपल्या चव्हाण पाटील सरांनी केलेली आहे.
निसर्गाची किमया किती न्यारी आहे मित्रांनो. इकडे सगळी हिरवळ आहे आणि फक्त एक रेषामध्ये आणि हा सगळा काळा कुट्ट सह्याद्री. नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेंद्र सरफळे पुन्हा एकदा वासोट्याच्या या माथ्यावर मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आता ह्या किल्ल्याच्या प्रशस्त माथ्यावर आपण आहोत. माझ्या पाठीमागे आहे हनुमंताचं मंदिर आणि इथे मी तुम्हाला ह्या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास सांगतो. मित्रांनो, हा जो डोंगर आहे सह्याद्रीच्या ऐन गाभाऱ्यात, हा वाघासारखा मान वरती काढून उभा राहिलेला डोंगर, पूर्वी इथं वशिष्ठ ऋषींचा आश्रम होता म्हणून ह्या डोंगराला म्हणजे वासोटा असं नाव पडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळी जिंकली त्यावेळेस याचं व्याघ्रगड असं नाव ठेवलं. पण ह्या किल्ल्याचं जे बांधणीचं श्रेय आहे हे कोल्हापूरचे शिलाहार राजा दुसरा भोज याच्याकडे जातं. पुढे हा किल्ला शिरक्यांकडे गेला आणि शिरक्यांकडून गेला मोऱ्यांकडे. हे मोरे म्हणजे जावळीचे चंद्रराव मोरे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळी जिंकली आणि चंद्रराव मोऱ्यांचा पराभव केला त्यावेळेस त्यांच्याकडे जे दुर्गरत्न आपल्या स्वराज्यात सामील झाले त्यापैकी एक दुर्गरत्न म्हणजे हा वासोटा उर्फ व्याघ्रगड. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस पन्हाळगडावर अडकले होते, म्हणजे आता थोडासा विषयांतर करण्याच्या मागचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, ज्यावेळेस सिद्धी जोहरचा वेढा पडला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आणि जे आपले मावळे होते त्यांना असं वाटत होतं की ज्या आदिलशाहीच्या तोफा आहेत ह्या कुठे येणार आहेत किल्ल्यापर्यंत, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निवांत होते. आणि अचानक एक तोफ कडाडली आणि एक गोळा येऊन एका बुरजावर धडकला. जाऊन बघते तर त्यांच्या लक्षात आलं की युनियन जॅक म्हणजे इंग्रजांचा झेंडा फडकत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं की आदिलशहाला इंग्रजांची मदत आलेली आहे आणि त्यांच्या तोफा आलेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ठरवलं की ह्याचा सुद्धा आपण बदला घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे राजापूरची वखार लुटली, त्यावेळेस जे इंग्रज भेटले त्यांना कैदेमध्ये इथे ठेवलं आणि इथेच त्यांचा मृत्यू झाला. पुढे हा किल्ला जे पेशवे होते आणि औंधचे पंतप्रतिनिधी होते यांच्यामध्ये वाद झाले ह्या किल्ल्यावरून आणि त्या दोघांमध्ये ह्या किल्ल्याच्या बद्दल लढाई जुंपली. आता पंतप्रतिनिधींच्या वतीने लढली ताई तेलीण. ताई तेलीणीनं पेशव्यांना कडवा प्रतिकार केला. ही झुंज जवळपास 8 महिने चालू होती. बापूजी गोखले यांना हा काही किल्ला जिंकता आला नाही. त्यांनी 8 महिने कडवा प्रतिकार केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की ह्या किल्ल्याच्या बाजूला एक जुना वासोटा आहे त्या जुन्या वासोट्यावर त्यांनी तोफा चढवल्या आणि तिथून तोफांचा भडीमार केला आणि हा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला. पण त्यावेळेस ताई तेलिणीला त्यांनी कैद केलं. पण कैद केल्याच्या नंतर तिला मान सन्मानानं तिला पेशव्यांकडे पाठवलं. पुढे हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला 1818 साली. असा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास मी तुम्हाला सांगितला. मित्रांनो, किल्ल्यावर येणं म्हणजे फक्त झेंड्याला शिवणं नाही तर इथल्या सगळ्या वास्तूंचा आदर करणं. आपण खाली बामणोलीला जो चेकपोस्ट आहे ते खाली या वासोट्याच्या बेसला, तिथे आपल्याकडचा जो प्लास्टिक आहे याचा काउंट केला जातो आणि जो तुम्ही वरती प्लास्टिक नेलेला आहे तो परत खाली गेल्यावरच तुम्हाला त्याचं डिपॉझिट मिळतं. म्हणजे ह्या गोष्टी प्रत्येक किल्ल्यावर झाल्या तर आपले सगळे किल्ले हे संरक्षित होतील, स्वच्छ राहतील, जतन राहतील. आणि दुसरा मुद्दा असा की आता मी अपूर्वची आपण थोडक्यात त्याचा अभिप्राय घेतला, अशी जी नवखी पोर आहेत ह्या मुलांना आपले किल्ले दाखवले पाहिजेत. म्हणजे तुम्ही ट्रिप काढा, मुलांना समुद्रकिनारे दाखवा, मुलांना मंदिरं दाखवा, मुलांना मस्त वॉटर पार्कला घेऊन जा, पण त्यांना एक किल्ला जरूर दाखवा. कारण का हा जो आपला इतिहास आहे, छत्रपतींचा इतिहास आहे, आपल्या मावळ्यांचा इतिहास आहे, हा जर ह्या पिढीला कळाला तर तो पुढच्या पिढ्यांना कळत जाईल. कारण का आताच्या पिढीमध्ये ह्या किल्ल्यांविषयीचं प्रेम जागृत करणं हे आपल्या पिढीचं काम आहे. मी नेहमीच सांगत असतो, एक मेसेज माझ्या नेहमीच व्हिडिओमध्ये असतो की तुम्ही एखाद्या किल्ल्याला ज्यावेळेस भेट देता त्यावेळेस तुमच्या सोबत आणलेलं सगळं साहित्य तुम्ही परत खाली घेऊन जा आणि इथे फक्त तुमच्या पावलांचे ठसे ठेवून जा. बस एवढंच मी सांगू इच्छितो. आणि माझ्यासोबत आज जेवढे माझे सगळे मित्र ट्रेकिंगला आले, जुने नवे सगळेच, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. आपण
पुन्हा दुसऱ्या नवीन किल्ल्यावर भेटू. तोपर्यंत सगळ्यांना मी भरपूर साऱ्या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय.